हाय फ्रेंड्स बेसिक लेवल हॉकेबलरी ज्यांची चांगली आहे त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत इंटरमिडिएट हॉकेबलरीची सिरीज आणि आज आपण याचा पाणार आहोत फर्स्ट पार्ट सो लेट गेट स्टार्ट एट लेट सी फर्स्ट वन चलाखीने काम करून घेण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅनिप्युलेट चलाखीने काम करून घेणे मॅनिप्युलेट एखादी गोष्ट सर्वात अगोदर केली पाहिजे म्हणजेच तिला काय म्हणतो आपण प्राधान्याची गोष्ट तिला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रायोरिटी प्राधान्याची गोष्ट प्रायोरिटी एखाद्या व्यक्तीचा तोंड पूजेपणा करणे म्हणजेच काय हांजी हांजी करणे त्याची खोटी स्तुती करणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्लॅटरी खोटी स्तुती करणे फ्लॅटरी एखाद्या व्यक्तीवर एखादी जबरदस्ती करणे किंवा हिंसा करणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हायलन्स हिंसा किंवा जबरदस्ती व्हायलन्स चिंता करण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कंचन चिंता करणे कन्सन एखाद्या गोष्टीबाबतचा ठाम निर्धार करणे मनाचा कणखरपणा ठेवणे किंवा एखाद्या गोष्टीबाबतची प्रबळ इच्छाशक्ती ठेवणे यासाठी इंग्लिशमधील ओढ वापरतात विल विल ठाम निर्धार पॉवर एखादी गोष्ट आपल्याला अगदी आवश्यक आहे किंवा अत्यावश्यक आहे असं म्हणण्यासाठी आपण वर्ड वापरू शकतो इसेन्शियल अत्यावश्यक इसेन्शियल एखादा व्यक्ती दादागिरी करणारा असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो बॉसी दादागिरी करणारा बॉसी व्यक्ती परिस्थिती यांची जी प्रवृत्ती असते कल असते किंवा सवय असते याला म्हणतात टेंडन्सी प्रवृत्ती कल किंवा सवय टेंडन्सी एखादी गोष्ट आपण बघितल्यानंतर तिच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला अवघड जातो अशी गोष्ट म्हणजे काय अविश्वसनीय गोष्ट त्याला म्हणतात इन्क्रेडिबल अविश्वसनीय इनक्रेडिबल एखादी गोष्ट बघितल्यानंतर आपल्या डोळ्याच्या अगदी पारणे फिटतात त्या गोष्टीला आपण नेत्रदीपक किंवा दिमागदार गोष्ट म्हणतो त्यासाठी आपण ओढ वापरू शकतो स्पेक्टाक्युलर दिमागदार किंवा नेत्रदीपक स्पेक्टाक्युलर दानशूर किंवा उदार व्यक्तीला म्हणतात जेनरस दानशूर किंवा उदार व्यक्ती जेनरस एखादी गोष्ट आपल्याला सोयीची आहे अडचणीची नाही असं म्हणण्यासाठी आपण म्हणू शकतो कन्व्हिनियंट सोयीचे किंवा अडचण नसलेले कन्व्हिनियंट एखाद्या गोष्टीचा नकार देण्याला इंग्लिशमध्ये दे म्हणतात रिफ्यूज नकार देणे रिफ्यूज एखाद्या गोष्टीबाबतचा बहाणा करणे किंवा सोंग करणे याला म्हणतात प्रिटेंट बहाणा करणे किंवा सोंग करणे प्रिटेंट फक्त किंवा केवळ के यासाठी ओनली किंवा जस्ट हे ओढ न वापरता यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता मियली फक्त किंवा केवळ के मियली एखाद्या गोष्टीचा परिणाम किंवा एखाद्या गोष्टीच्या निष्पत्तीविषयी बोलण्यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता कॉन्सिक्वन्स कॉन्सिक्वन्स खरे पाहता प्रत्यक्षात वास्तविकपणे असं म्हणण्यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता ऍक्च्युअली खरे पाहता प्रत्यक्षात ऍक्च्युअली शेवटी किंवा अखेर असं म्हणण्यासाठी तुम्ही म्हणू शकता अल्टिमेटली शेवटी किंवा अखेर अल्टिमेटली एखादी गुपित गोष्ट उघड करणे जाहीरित्या सांगणे त्याला म्हणतात डिस्क्लोझ डिस्क्लोझ एखादी गोष्ट खूप मोठी आहे प्रचंड आहे यासाठी ओढ वापरू शकता मॅस्यू मॅस्यू आपला मित्र दोस्त यार यासाठी आपण ओढ वापरू शकतो बडी मित्र दोस्त यार बडी विशेषतः पुरुषाचा मित्र पुरुष असेल तर बडीचा वापर केला जातो एखादी गोष्ट खूप छान आहे भन्नाट आहे यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता ट्रमेंडस ट्रमेंडस एखाद्या गोष्टीच्या उनियोबाबत कमतरतेबाबत दोषाबद्दल बोलण्यासाठी ओढ वापरू शकता ड्रॉबॅक ड्रॉबॅक एखादा व्यक्ती बिनधास्त निर्भय बेडर आहे तर त्यासाठी आपल्याला ओढ वापरता येतो फियरलेस बिंदास निर्भय बेडर फियरलेस नकल करण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इमिटेट नकल करणे इमिटेट शक्ती ताकद आपली क्षमता याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्ट्रेंथ शक्ती ताकद क्षमता स्ट्रेंथ एखादी गोष्ट खूप झकास भन्नाट मस्त आहे असं म्हणण्यासाठी आपण ओढ वापरू शकतो वंडरफुल वंडरफुल एखादी गोष्ट अधिकृत आहे सरकारी आहे राजमान्य आहे त्यासाठी ते आपण वर्ड वापरू शकतो ऑफिशियल ऑफिशियल जुन्या चालीरीतींना धरून चालणारा जो व्यक्ती असतो आपण त्याला म्हणू शकतो वर्ड फॅशंट जुन्या चालीरीतींना धरून चालणारा व्यक्ती वड फॅशंट दुसऱ्याच्या मनाचा विचार करण्याची क्षमता ज्या व्यक्तीकडे असते त्याच्याकडे समानुभूती असते ही समानुभूतीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात एमपथी समानुभूती एमपथी म्हणजे ज्या व्यक्तीकडे एम्पथी आहे तो दुसऱ्याच्या मनाचा विचार करतो एखाद्या गोष्टीवर भर देण्याला किंवा एखाद्या गोष्टीवर जोर देण्याला इंग्लिशमध्ये दे म्हणतात इम्फसाईज एखाद्या गोष्टीवर भर देणे किंवा जोर देणे इम्फसाईज एखादा पुरुष अतिशय सुंदर आहे देखणं आहे त्यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता हॅन्सम हॅनसम या ठिकाणी डी हा सायलंट लेटर आहे एखादी गोष्ट डोकेदुखीची आहे कटकटीची आहे हैसल, हैसल। हे म्हणण्यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता हॅसल हॅसल एखादा व्यक्ती भडक डोक्याचा आहे शीघ्र कोपी आहे फारच तापट स्वभावाचा आहे त्यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता ग्रम्पी ग्रम्पी एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपण आभारी आहोत कृतज्ञ आहोत हे म्हणण्यासाठी तुम्ही म्हणू शकता ग्रेटफुल ग्रेटफुल एखादी स्त्री अतिशय सुंदर आहे आकर्षक आहे किंवा एखादे वातावरण खूप मोहक आहे यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता ग्वाजियस ग्वाजियस सर्व परिस्थिती कुशल आनंदी आरोग्यमय आहे का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता वेलबिंग वेलबिंग म्हणजे काय आनंदी आणि आरोग्यमय परिस्थिती किंवा प्रकृती ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीबाबत आशा व्यक्त करायची असते आणि आपण असे म्हणत असतो मला वाटते की आम्हाला वाटते की त्यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता होपफुली कुठला ओढ होपफुली एखाद्या गोष्टीची तुलना करताना आपण म्हणत असतो तुलनेने तुलना केली असता यासाठी तुम्ही ओढ वापरू शकता कंपॅरेटिवली कम्पॅरेटिवली एखाद्या व्यक्तीच्या खुशामत करण्याला म्हणजेच पाणी लावण्याला किंवा त्या व्यक्तीची चापलोशी करण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बटरिंग बटरिंग एखाद्या गोष्टीबाबत वर्चस्व असण्याला किंवा इतरांपेक्षा प्रभाव जास्त असण्याला म्हणतात डॉमिनेट डॉमिनेट एखादी गोष्ट टिकाऊ आहे हे सांगण्यासाठी इंग्लिशमधील ओढ वापरू शकता ड्युरेबल ड्युरेबल राग किंवा संतापाला इंग्लिशमध्ये म्हणतात टेम्पर राग किंवा संताप टेम्पर क्षमता कुवत आपली ताकद याला इंग्लिशमध्ये ओढ वापरला जातो स्टॅमिना स्टॅमिना एखाद्या गोष्टीबाबत आपले श्रम आणि वेळ देण्याची जी इच्छा असते त्याला काय म्हणतो आपण निष्ठा किंवा समर्पण त्याला इंग्लिशमध्ये ओढ वापरू शकता डेडिकेशन निष्ठा किंवा समर्पण डेडिकेशन एखाद्याला ये राग येईल असे बोलणे किंवा कृती करणे त्यालाच काय आपण काय म्हणतो भडकविणे किंवा चेतावणे त्यासाठी आपण ओढ वापरू शकतो प्रोहोक प्रोहोक म्हणजेच भडकविणे किंवा चेतावणे कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण म्हणू शकतो आशावादी त्यासाठी इंग्लिशमधील ओढ वापरला जातो ऑप्टिमिस्ट ऑप्टिमिस्ट आणि कोणत्याही गोष्टीत वाईटच शोधणारा जो व्यक्ती असतो वाईटच घडेल असा वाटणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणतो आपण निराशावादी त्यासाठी ते आपण इंग्लिश मधील ओढ वापरू शकतो पेशीमिस्ट पेशेमिस्ट आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर